नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सरळ व्याज या प्रकरणाविषयी ज्या मूलभूत बाबी आहेत, मूलभूत घटक आहेत, त्याविषयी माहिती पाहणार आहोत. सरळ व्याज आणि व्याज हे दोन शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. व्याज म्हटलं तरी सरळ व्याज आणि सरळ व्याज म्हटलं तरी व्याज. आता सरळ व्याज काढण्यासाठी आपल्याला काही मूलभूत संकल्पना किंवा पायाभूत माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम पाहिलं तर आपण मुद्दल. तर मुद्दल म्हणजे काय? तर आपण गरजेच्या वेळी बँकेकडून, पतसंस्थेकडून किंवा इतर ठिकाणावरून काही कर्ज घेतो. आता गणिती भाषेमध्ये कधी कधी त्याला उसणं म्हटलंय, परंतु उसना वगैरे नाही, सरळ व्याजामध्ये ते कर्जच असते हे लक्षात घ्यायचं. आणि कर्ज घेतल्यानंतर जे कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज म्हणजे मुद्दल असतं. जेवढी रक्कम आपण बँकेकडून आपल्या गरजेसाठी घेऊया ती रक्कम म्हणजे मुद्दल. समजा मला घर बांधायचे आणि मी बँकेकडून 3 लाख रुपये घेतले. किती लाख रुपये घेतले? 3 लाख रुपये बँकेकडून कर्ज घेतलं घर बांधण्यासाठी. कर्ज घेतलं की नाही, मग ते झालं मुद्दल. घेतलेली रक्कम मुद्दल. पण हेच फक्त मुद्दल नाही, तर कधी कधी काय करतो, आपल्याकडे पैसे जास्त राहतात, एक नाही शिल्लक राहतात, त्यावेळी आपण बँकेत सुद्धा ठेवतो. बँकेत ठेवतो की नाही, ते सुद्धा मुद्दलच झालं. आपण दिलेलं एखाद्याला कर्ज म्हणून जर दिलं असेल तर ते सुद्धा मुद्दलच झालं. म्हणजे मुद्दल लक्षात घ्या अगोदर. आपण जी रक्कम बँकेकडून आपल्या गरजेसाठी कर्ज म्हणून घेतो ती रक्कम म्हणजे मुद्दल. आता हे दर मी शेवटी सांगतो, आता मुदत बघूया. अगोदर 2 नंबरला मुदत. हे बघा, आपण बँकेकडून कर्ज घेतलं तर ते काही कालावधीसाठी घेतलं जातं. कालावधी म्हणजे मुदत. आता कालावधी कशामध्ये असू शकते? एक तर वर्ष. कशामध्ये असू शकते? वर्षांमध्ये कालावधी मुदत असू शकते. त्यानंतर महिने, त्यानंतर दिवस, यामध्ये कालावधी असू शकतो. मग मुदत म्हणजे कालावधी. आपण जेवढ्या कालावधीसाठी कर्ज घेणार आहे, समजा मी 3 लाख कर्ज घेतलं, 3 लाख ते मुद्दल झालं आणि ते मी 5 वर्षात फेडणार आहे. 5 वर्ष म्हटलं तर तो काळ झाला. काळ म्हणजे मुदत, म्हणजे वर्षात झाली. समजा मी ते 15 महिन्यात फेडायचं ठरवलं तर त्यावेळी मुदत काय येईल? 15 महिने, महिन्यामध्ये. आणि ते समजा माझ्याकडे खूप पैसे येणार आहेत असं गृहीत धरा, तर मी ते लवकरच काही दिवसात फेडणार असेल. समजा ते मी 200 दिवसात फेडणार असेल, परत करणार असेल बँकेला, तर मुदत किती झाली? 200 दिवस. म्हणजे आपली मुदत ही वर्ष, महिने किंवा दिवसामध्ये असू शकते. त्यानंतर आहे व्याज. आता बघा, इथं नीट लक्षात घ्या. व्याज आणि सरळ व्याज, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, व्याज आणि सरळ व्याज एकच. व्याज किंवा सरळ व्याज. आता मी कर्ज किती घेतलेलं आहे? 3 लाख रुपये. परंतु मी समजा ते कर्ज किती वर्षासाठी घेतलं? 5 वर्ष. म्हणजे मुदत 5 वर्ष झाली आणि 5 वर्षानंतर मी परत केलंय, त्यावेळी मला 3 लाखापेक्षा अधिक रक्कम द्यावी लागली. किती जास्त द्यावी लागलेत मला? 3 लाखापेक्षा अधिक. समजा मला त्या ठिकाणी 1.5 लाख रुपये जास्त द्यावे लागले. किती रुपये जास्त दिले? 1.5 लाख. 1,50,000 रुपये. लक्षात घ्या मी काय सांगतोय. मी कर्ज किती घेतलं बँकेकडून? 3 लाख. ते झालं मुद्दल. किती वर्षासाठी घेतलं? 5 वर्ष. ती झाली मुदत. आणि मला व्याज द्यावं लागलं. व्याज म्हणजे कमी, नुसतं 1.5 लाख रुपये देऊन माझं कर्ज फिटेल का? अजिबात नाही.
मला 5 वर्षानंतर त्याला 1.5 लाख रुपये जास्त द्यावे लागले, जास्त म्हणजे व्याज। व्याज म्हणजे काय? मग मुदलापेक्षा अधिक द्यावी लागणारी रक्कम। हे 3 लाख तर द्यावेच लागतील, पण त्याचबरोबर मला आणखी 1.5 लाख जास्त द्यावे लागतील, म्हणजे मुदलापेक्षा जास्त। आपण जे मुद्दल घेतलेला आहे त्यापेक्षा जास्त द्यावी लागणारी रक्कम म्हणजे काय आहे? व्याज। नीट लक्षात घ्या। आता मग व्याज समजल्यावर तुम्हाला रास समजायला अडचण नाही। रास तुम्ही एक आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये रास म्हणतात बघा। रास या शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? रास, रास ढीग, ढीग ढीग मोठा असतो की नाही? मग रास मोठी असते। ढीग मोठा असतो की नाही? मग रास मोठी असते। मुद्दल आणि व्याज मिळून रास होते। बघा, हे घेतलेलं मुद्दल 3 लाख रुपये आणि पुन्हा मला जास्त रक्कम द्यावी लागणारी म्हणजे व्याज। व्याज किती आहे? 1.5 लाख रुपये। आणि मग हे दोन्हीची बेरीज केल्यानंतर बघा काय येणार आहे? 4,50,000 रुपये ही रास झाली। आता रास म्हणजे काय असते? तर परत करावी लागणारी, विशिष्ट मुदतीमध्ये परत करावी लागणारी रक्कम। आता 5 वर्षानंतर आपल्याला मला फक्त 3 लाख रुपये देऊन माझं कर्ज फिटेल का? अजिबात नाही, कारण त्या 3 लाखाला आणखी काही जास्त रक्कम द्यावी लागणार आहे। किती रक्कम? 1.5 लाख। आणि म्हणून मला जर कर्ज मुक्त व्हायचं असेल, मी एखाद्या बँकेकडून 3 लाख जर कर्ज घेतलं असेल आणि मला कर्ज मुक्त व्हायचं असेल, कर्ज पूर्णपणे फेडायचं असेल, परत रक्कम करायची असेल, तर ती रक्कम 3 लाख व्याज मिळून एकूण रक्कम परत करावी लागेल आणि ती एकूण परत करावायची रक्कम म्हणजे रास। हे लक्षात घ्या। आणखी एक गोष्ट राहिली आपली सांगायची, मी मध्ये दर सांगितलंच नाही बघा, तुम्हाला ऐक नाही, मुद्दल सांगितलं, तुम्हाला मुद्दल समजलेलं असेल। एवढंच लक्षात घ्यायचं की दुसऱ्याकडून घेतलेली रक्कम किंवा दुसऱ्याला दिलेली रक्कम म्हणजे मुद्दल। मुदत, मग मुदत 1 वर्ष 2 वर्ष 4 महिने काय असेल ते, महिने वर्ष आणि दिवसामध्ये मुदत असेल। व्याज, जेवढी रक्कम घेतली त्यापेक्षा जास्त द्यावी लागणारी रक्कम म्हणजे व्याज। आणि रास, मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळून द्यावी लागणारी रक्कम म्हणजे रास। हे लक्षात आलं? आता बघा, मी दर तुम्हाला शेवटी सांगतो म्हटलं होतं, आता दरच हे पुसतो आणि दरच सांगतो। इथं नीट लक्षात घ्या, दर ही संकल्पना लक्षात आली पाहिजे अगोदर। दर ला नेहमी दशादशी दिलं जातो। दशादशी हे दर म्हणजे प्रत्येक दर म्हणतो ना, म्हणतो की नाही आपण दर, प्रत्येक साल, हे साल म्हणजे वर्ष आणि पुन्हा हे द म्हणजे दर तेच प्रत्येक, आणि शे म्हणजे शेकडा, शेकडा म्हणजे 100। हे बघा नीट लक्षात घ्या, द सा द शे म्हणजे दर साल दर शेकडा, प्रत्येक वर्षाला प्रत्येक 100 रुपयाला द्यावी लागणारी रक्कम म्हणजे दर। आता तुम्ही म्हणाल दर साल दर शेकडा म्हणजे काय? हे बघा, दर साल दर शेकडा म्हणजे प्रत्येक वर्षाला, म्हणजे एका वर्षाला एका 100 रुपयाला द्यावे लागणारी जास्त ची रक्कम म्हणजे दर। आता कसं तर पहा, दर आपल्याला कशामध्ये दिला जातो तुम्हाला सांगतो। असं तर देतात द सा द शे 5 असं देतात, किंवा काय म्हणतात 5% दराने, ऐका 5% दराने। मग याचा अर्थ काय होतो तर आधी लक्षात घ्या, हा अर्थ समजला पाहिजे। अर्थ काय होतो तर नीट लक्षात घ्या, याचा अर्थ होतो की 100 रुपयाला 1 वर्षाला द्यावी लागणारी
रक्कम 100 रुपयाला एक वर्षाला द्यावी लागणारी रक्कम 5 रुपये आहे. 100 रुपयाला एक वर्षाला द्यावी लागणारी रक्कम 5 रुपये. जर समजा नीट लक्षात घ्या, मी 200 रुपये कर्ज घेतलं, 200 रुपये कर्ज जर घेतलं तर बघा एक वर्षाला मला एक वर्षच मुदत असेल, एक वर्ष, तर मला किती रक्कम द्यावी लागेल? एका 100 रुपयाला, आपला दर मी इथं सांगितलाय 5, एका 100 रुपयाला किती द्यावे लागतात? 5. मग इथं किती रुपये? 200. म्हणून मला किती व्याज द्यावं लागेल? एका 100च 5, दुसऱ्या 100च 5, म्हणजे मला 10 रुपये व्याज द्यावं लागेल. 10 रुपये व्याज द्यावं लागेल म्हणजे एक वर्षानंतर मला किती रक्कम परत करावी लागेल? हे घेतलेले 200 आणि व्याज 10, असं 210. समजा मी व्याज 500 रुपये रक्कम घेतली, 500 रुपये रक्कम घेतली, एका 100 रुपयाला किती पैसे, किती रुपये द्यायचे आपल्याला? बरोबर 5 रुपये द्यायचे. बरोबर आहे की नाही? 5. मग किती किती वेळा 100 आहे? 5 वेळा. पहिल्या 100चे 5, दुसरे 200चे पुन्हा त्या दुसऱ्या 100चे 5, असे 500 रुपयाचे 5 वेळा 5-5 रुपये द्यावे लागतील. म्हणजे किती रुपये आपल्याला, मी जर कर्ज 500 रुपये घेतलं तर एक वर्षाचं व्याज मला किती द्यावं लागेल? तर एका 100 रुपयाचं 5 म्हणल्यावर 500 रुपयाचे 25 रुपये व्याज द्यावं लागेल. हे लक्षात घ्या. नुसतं असं होणार नाही, तर याच्यासाठी जर वर्ष बदलले तरी सुद्धा व्याज बदलणार. आता उदाहरणार्थ, आता बघा हे लिहिलंय मी अगोदर, तुम्ही लक्षात घ्या. आता जर मी वर्ष ती रक्कम 30 ठेवली आणि मी वर्ष जर बदलत गेलो तरी लक्षात घ्या काय होणार. अगोदर 1 वर्ष घेतलं होतं, आता मी काय केलं, समजा 2 वर्ष घेतली तुमच्या लक्षात येण्यासाठी. प्रत्येक 100 रुपयाला प्रत्येक वर्षाला 100 रुपयाला किती? एका 100 रुपयाला 5 रुपये. मग 200 रुपयाला किती झाले? 10 रुपये. पण एका वर्षाचे झाले, 2 वर्षाचे किती होणार? 10 आणि 10 20 रुपये. किती रुपये होणार? 20. आता बघा 500 रुपये, 500 रुपयाचे सुद्धा आपल्याला 2 वर्षाचं व्याज काढायचंय, 5% दर आहे. मग काय करावं लागेल? 500 रुपयाचं एका वर्षाचं व्याज किती झालं? 5 5 25. पण आपल्याला 1 वर्षच काढायचं का रे? नाही, 1 वर्षाचं 25, मग 2 वर्षाचं दुप्पट होणार त्याची, मग 50 रुपये. म्हणजे या व्हिडिओ मधून तुम्हाला लक्षात आलं असेल, ह्या 5 ज्या गोष्टी आहेत, मुद्दल, दर, मुदत, व्याज आणि रास, या गोष्टीविषयी माहिती तुम्हाला समजली असेल. धन्यवाद.